हे बघ, हेच हेच रॅप करून पब्लिक मध्ये यायचं म्हणतायत सगळे. समजलं का? एक कमेंट येते ना ती सारखी सारखी, टॉवेल रॅप यालाच म्हणताय बघ. तर बेडवर झोपण्यापेक्षा आहे ना पब्लिक मध्ये चल, तुला पाणीपुरी खायला घेऊन जातो मी. चल, पावसाळ्यामध्ये जाईल तसं काय बरं? पावसाळ्यातच आहे. पावसाळ्यामध्ये नाही, आता पावसाळा चालू झाला आहे. रस्त्यावर नसते, आता पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्यात जास्त पब्लिक रस्त्यावर नसते, मग मला असं करायला काय टेन्शन. हा ना, पण खरंच डायरेक्ट लय भारी दिसशील असं, एकदम एखादा बाबाच दिसले. टकली दिसते ना? नाही टकले, नाही दिसत आहे. ते काश्मीरी मुली कशा असतात तसं. मग पेपरचा अभ्यास काय काय म्हणतो? चालू युट्यूबवरच. युट्यूबवरच अभ्यास का? थोडं थोडं क्वेश्चन वगैरे वाचतो. युट्यूबला एज्युकेशन हब म्हणून घोषित केलं पाहिजे. हा, तर खूप जणांनी कमेंट केलंय की तुझी कसली एक्झाम आहे, कसला स्टडी करते. तर उद्या माझी डीएमईआरची एक्झाम आहे, उद्या 8 वाजता मॉर्निंगला पवईला. सो मला जायचं आहे. तर उद्या मी सकाळी 4 वाजता निघणार आहे, 4 किंवा पहाटे, कारण की मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे आम्हाला सकाळी लवकर पहाटे निघावं लागणार आहे, कारण की 7:30 रिपोर्टिंग टाइम आहे. मग 3 निघावं लागेल. हो, 3 नाही, 4:30 पर्यंत. ओके, तर रिपोर्टिंग टाइम 7:30 आहे. पेपर माझा 9 चालू होणार, 10:15 सुट्टी होणार. माझी उद्या एक्झाम आहे. सो भेटूया पुढे काय काय होतं. सगळ्यांनी ऑल द बेस्ट द्या पिहूला. मागची एक एक्झाम मध्ये झालेलं सिलेक्शन पण मना सारखं, तिला लोकेशन नव्हतं मिळालं, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. येस, आणि आता आय होप की यात नंबर लागा. मला ट्रॅव्हलिंग सूट होत नाही, मी ट्रॅव्हलिंग केली की मी लगेच आजारी पडते. हे काढत होती प्रीतम, बोलले हे चांगलं मदर टेरेसा सारखं. तर म्हणजे मला ट्रॅव्हलिंग मध्ये ना खूप मी आजारी पडते, मी ट्रॅव्हलिंग कुठेच करू शकत नाही जास्त दिवस. जास्त दिवस म्हणजे 2 एक दिवस पण माझ्यासाठी खूप मुश्किल आहे. तर मला इकडनं जवळ भेटलेला पण 1 रस्ता होता, इकडनं अजून एक मिळालं, दुसरा चेंज करून घेतलं, ते पण 1 तासाच्या 1/2 तासाच्या रस्त्यावर होत. मी बाईक घेऊन जाणार होती, तर प्रीतमने मला नाही सांगितलं जाण्यासाठी, ते नाही बोलले जायला. सो आता बघू, ह्याच्यात तर काही लागणार नाही, पण नाही लागलं पाहिजे. यामध्ये जर लागलं ना तर विषय नाही. मग बाय, एक्झाम देऊन बघायचं. नाही लागली पाहिजे, जर इथे लागली ना तू, इथे जर लागली ना तू, इथे जर लागली ना डीएमईआर मध्ये. आता एकच येणार आहे, आमचं कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणून मी जाऊ नाही दिलं तुला गाडीवरती एवढं लांब. पण डीएमईआर मध्ये जर लागली तर दुबईला गेली तरी चालेल. तिथं नाही सोडणार कोणीच डीएमईआर. किती नाही नाही, जॉब पण किती मस्त आहे आणि पगार पण तेवढा आहे. ऑब्व्हियसली डीएमईआर मध्ये जर माझं लक असेल तर मी लागेल, कारण की आता लकच समजू शकतो. युट्यूब वर अभ्यास करणं म्हणजे लगेच गरज पडणार आहे तुला. माझं पुस्तक हरवलं, ते तुम्हाला माहिती. पुस्तक कसं काय हरवत तुझं? एवढं मोठं घर बांधलं, त्याच्यात तू पुस्तकांनाच जागा नाही बनवली. आता कसं तुम्ही हरवता माझं प्रत्येक वेळेस पुस्तक? मी काय खेळायला घेऊन जातो. तुम्ही सगळ्यांनी हिला प्रश्नात दिलं पाडून, एकतर ती अगोदर पासूनच माझं जास्तीच डोकं खात होती. जरा खरं सांगते, मला खूप 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 म्हणजे मला स्टडी करायचं, पण माझं माइंड सगळं इकडे चाललंय तुमच्या कमेंट्स वरती. की काही जणांचं असं म्हणलंय की चेंज कर, काही बोलतोय पॅन्डल खूप मोठं वाटतंय, साखळी कमी दिसते. प्रीतूला बोलले मग साखळी वाढवून घ्या, पैसे माझे जाऊ द्या. ओय, मी दिलेत पैसे, पुढचे तुम्ही दिले तर काय नाही होणार. अगं मी आणि तू नाही, आपले गेलेत पैसे, लक्षात ठेव. नाही बघा, ठीक आहे, आतापर्यंत प्रीतूमुळेच माझ्याकडे पैसे आहेत. नाही म्हणत आहे मी सांगतोय की आपले पैसे गेले, ते दुःख आहे. आमच्या दोघांचे गेले पैसे. विषय कसं आहे माहिती का? पण मला कसं तरी होतं ना, एवढे महागाची वस्तू बनवायची, ते आपल्याला सॅटिस्फॅक्शन नसेल तर काय उपयोग त्या गोष्टीचा. यांना म्हणलं पटकन चला मी तयारी करते, सोलार चेंज लवकर. नक्की ना? हा नक्की चेंज कर पटकन. आता काय टेन्शन मध्ये? काय पहिले ऐकून घे. आपण काय करू माहितीये का, त्याला ना असं सांगू की हे पेंडल राहून देऊ आणि दुसरं घेऊ, पण आता नाही दिवाळी. अगं हा हा काय तो दुकानदार हुसकून देणार आहे आपल्याला. आता तो म्हणाला आमचे लो मत बाबा, तुम निकलो इधर से. कारण की 2 वेळा झालं चेंज करा, पहिले खूपच बारीक करून आता खूपच मोठं झालं असं सगळ्यांचे कमेंट येत आहे.
तर मी पण कन्फ्युजन मध्ये आली आहे. 15 वर्ष म्हणून फोटो पेक्षा जर लाईव्ह तुम्ही बघतील ना एकदम सुपर दिसतंय. सेम आपल्यासारखेच कंडिशन झाले. मी काय बोलली हे राहू द्या म्हटलं आणि सगळ्यांची इच्छा म्हणजे कोणाला आवडलं नाही कोणाला आवडलं तर आपण दोघांनाही नाराज नाही करू शकत ना. मग मी यांना बोलली की हे ज्यांना आवडलं त्यांच्यासाठी मी ठेवते मी घालेन आणि मला सुद्धा आवडलंय आणि ज्यांना नाही आवडलं त्यांच्यासाठी मी वेगळं पेंडल बनवते. ज्यांना नाही आवडलं जे म्हणताय चेंज करायला तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताय का? मग कसं बोलत जाऊ द्या ना घेऊन मग त्याला नंतर पैसे देऊ. अगं नंतर पैसे म्हणजे सोन्याच्या दुकानात काय उधार मिळत काय तुला? मी बोलते त्याला बरं आहे भाई चल लय डोक्याला ताण आहे तू अभ्यास करायचं सोडून रिकाम्या उद्योगात जास्त कर. मला नाद लावला. मी नाही नाद लावला तूच वाचत बसली. मी म्हणून म्हटलं होतो आज दोन दिवस बिलकुल तू युट्यूब बघायचं नव्हतं. युट्यूब वरती ते कशाला टाकलं मग पोल मी मला वाटलं नाही नाही हे बघा मला वाटलं की सगळे ना माझ्या साईडने बोलतील की खूप छान आहे खूप छान आहे पण बाबांनो चुकलं माझी डिसिजनच चुकली ती पोल टाकायची. पण जाऊ दे दोघांचा रिस्पेक्ट आपण म्हणजे ज्यांना नाही आवडलं त्यांचं रिस्पेक्ट आणि ज्यांना आवडलं त्यांचं रिस्पेक्ट. काहीतरी मधला रस्ता शोधूया सोल्युशन काढू प्रॉब्लेम नाही. दुसरं घ्या ना म्हणजे प्रॉब्लेम आहे सोल्युशन काढू नाजूक त्यालाच करू आपण. कमी नाही करायचं दुसरं घ्यायला पैसे कुठून चॉईस करून येऊ त्याला बोलू बनवून ठेव बाबा मी 4-5 महिन्यांनी घेऊ आता नाही घेतो होणार मग 4-5 महिन्यांनी सांगू ना बनवायला. मला कस तरी होत चल भाई आज मी नवीन नवीन कपडे घातले जायचे म्हणून काल साडी घातली त्यात चेंज करायचं. ऍक्च्युली मी खूप मोठी केली कन्फ्युजन मध्ये आहे पण मी दोघांचंही तुमचं मन तोडू नाही शकत. सो आपण चला बघूया काय म्हणतो सोनर काय म्हणतो ते ऐका त्याचं. ज्यांना आवडलं नाही नाही ज्यांना आवडलं त्यांचं मन नाही तोडू शकत ज्यांना नाही आवडलं त्यांचं मन नाही तोडू शकत. पण नवऱ्याचं किती मन तुटलं तरी चालेल का? नवऱ्याचं मन पण ठेचू ठेवायचं असं नक्की. चल ना भाई चल मी तयार होऊन हिरो आणतो तुला चल घेऊन चालली मलाही. मी म्हटलं मी गाडी चालवणारच नाही तुला न्यायचं तर नाही. मग मोठ्या गाडीवरून छोट्या गाडीवर आली आता ती चालवते गाडी. आज मी पण थोडा नंगटपणा करणार आहे हिच्यासा काय काय बसा बरोबर आहे हिले त्रास देते मला. हे बघ हे पेंडल आवडलं का तुला? कारण हे ह्या साईजच जर पॅन्डल आपण घेतलं नाही याला तर सूट होईल असं. तुझी ही साईज केली तर बरोबर होईल ना? हा त्याने काय ते माप असा क्योंकि मेरे सामने ही आपके मतलब भैया ने भेजा था ये साइज तो उन्होंने बहुत ही ज्यादा बड़ा बना दिया है. ठीक है वो कम कर देगा उसको कटिंग करता डायरेक्ट इधर से तो कटिंग करके ये वजन उसमें ऐड करेगा या वजन ऐड नहीं होगा? वो तो ऐड करके उसके जो टुकड़े कटे ऐसे ही पट्टी पतला डाला उसको पट्टी थोड़ा जोड़ा डाल देगा थोड़ा ये सपोर्ट के लिए ये वाला हाँ ये 1-2-3 ये तीनों ये पता पता डाला ना ये पैंडल के ये पैंडल आवडले नाही का तुला? हेच घे ना एक मिनट हे गळ्यात घाल असं उजेडात आहे ना ड्रेसवर नाही समजत आहे. पण हे बघा हे पॅन्डल चांगलं आहे की आता प्रियाने जे घेतलेलं आहे ते. पण हे जर घेतलं ना तर तुमच्या प्रीतम दादाला लय खर्च लागणार आहे. आणि जर हे ही डिझाईन चांगली असेल तर मग हे एवढं कट करावं लागेल आपल्याला एक बोट एवढं. कोणती डिझाईन तुला कोणती आवडली डिझाईन? आता हे बोलतोय मी याच्यात वजन नाही वाढणार प्रिया ते बोलतायत. एक तर हे कमी होऊ शकतं नाही तर दुसरी डिझाईन बनवावं लागेल डायरेक्ट. हा हे तुझं पहिलेच हे बघ हे नाही हे गोलवाल्या नाही चाहिए उसको नाही वो तो बिलकुल नाही वो मेरे को नाही. हे बघ याच्यात मोठी डिझाईन बनवते का? नाही ते मला ओल्ड डिझाईन
ये पैटर्न में बड़ा बड़ा मुका ये बगी तो तुझे पूरा आता है। ये कलकत्ता का डिजाइन है ना, इसमें दिखाओ सैंपल। हाँ ये कलकत्ता में है क्या कोई? तो ये डालूं? नहीं सैंपल दिखाओ ना। सैंपल तो हमें कैटलॉग में देखना पड़ेगा। ये कलकत्ता डिजाइन वाला लेकिन वजन में ज्यादा है। हाँ दिखाओ ना, मतलब अभी क्या उसके वो खुशी नहीं हो रहा है घर पे। तुम ही सर्वर ने सांगा ही डिजाइन कशी है, म्हणजे त्या पहिल्या डिझाईन पेक्षा ही चांगली आहे कोणती? प्रिया म्हणते हीच डिझाईन मला आवडली ही वाली, पण आता मी म्हणतोय की ही घे, हिचं वजन थोडं जास्त आहे। वजन कोण को मत भेट देऊ, पैसे देणे वाला। चल बाय, चल चल, वैताग दिला तू खूप मला खरंच। डायरेक्ट 1.5 तास गेला माझा इथं तुझ्यामुळे। आणि काय ठरलं शेवट? शेवट काय नाही ठरलंय, फक्त काहीच नाही ठरलंय, चेंज नाही केलंय। ऍक्च्युअली खूप कन्फ्युजन मध्ये होते आणि रेट खूप वाढत होते अजून, आणि तेवढा रेट चं तुला टेन्शन होतं कोटारडे? बजेट खूप वाढत होतं। इनी काय केलं, तिथे गेल्यावर ना परत सगळ्या घरच्यांना फोन केले, सगळे घरचे बोलतात की तेच राहू दे अगोदरच, पाहिजे तर नंतर नवीन बनव। तर मग आता तेच ठेवलंय नंतर नवीन बनवते, नवीन दुसरं बनवते। तर तुमचे सगळ्यांचे मी कमेंट्स वाचले आणि तुमच्या सगळ्यांच्या मताने मी, म्हणजे ज्यांना आवडलं ज्यांना नाही आवडलं त्यांच्या मतासाठी एकदा मी सोनारच्या दुकानात पुन्हा जाऊन आली आणि त्यांना पुन्हा बोलले की मला परत डिझाईन दाखवा म्हणून। तुम्ही मी भरपूर डिझाईन बघितला पण मला त्या डिझाईनसारखी मला डिझाईन कुठलीच पटली नाही, त्याच्यामुळे मी विचार केला की जे माझं आहे तेच राहू द्यावं। पण खूप कन्फ्युजनमध्ये होते की खूप सारे कमेंट आले की तू चेंज कर म्हणून, की कारण की तुझं जे मंगळसूत्र आहे जे म्हणजे बनवलेलं त्याच्यापैकी जे पॅन्डल आहे ते जरा जास्त मोठं दिसतं आहे, पण मी त्याला छोटं पॅन्डल लावून बघितलं तर ते चांगलं वाटत नाही। मी तुला तुम्हाला फोटो पण दाखवते, तर जे मोठं आहे आणि गंठण हे ॲक्च्युली मोठंच असतं कारण की ते कधीतरी आपण घालणार असतो आणि नाजूक सोबत तर आपण नेहमी बनवत राहतो। सो मी ते नाजूकवालं तर माझ्याकडे ऑलरेडी आहे जे माझ्या लग्नाचं आहे ते, आणि गंठण हे असतं ते हे ब्रॉडच असतं आणि मोठंच असतं। ॲक्च्युली मी म्हणजे असं बोलत नाही आहे की तुम्ही बोलले की मोठं आहे म्हणून, पण म्हणजे गंठणचं मी एक तुम्हाला एक सांगते की मोठं असतं म्हणून। तर मी सगळ्या काही गोष्टी चेंजही करून बघितल्या सर्व काही, बट नाही बसत ते जे प्रॉपर जे आत्ता जे झालंय तेच मला वाटतं योग्य आहे, कारण की मी 4 जणांचे अजून रिव्ह्यू घेतले। कोमलला पण परत पुन्हा एकदा फोन केला, तिला मी 2-3 डिझाईन दाखवले, प्लस ही जी लेटेस्ट आता मी जी बनवली ती सुद्धा डिझाईन दाखवली, पण कोणालाच ते पसंत नाही आलं। कोमलला पण नाही, मम्मीला पण नाही, मामींना पण कॉल केलेला, त्या पण बोलल्या की जे तुझं अगोदरचं तेच छान आहे म्हणून, आणि रिअली त्याच्या बाकीच्यांसमोर ना ते छान वाटत होतं। सो मी ते काही चेंज केलं नाही, जसं आहे तसंच ठेवलेलं आहे। बट ज्यांना ते पॅन्डल ज्यांना ते गंठण आवडलेलं नाही आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, तर मी नवीन एक पुन्हा एक तुमच्यासाठी गंठण सॉरी मंगळसूत्र बनवेल आणि सुंदर सोबर आणि नाजूक, जसं तुम्ही बोलता तुला नाजूकच सूट होतं तसं। बट हे मी मोठं बनवलेलं आहे याचं रिझन असं आहे की हे मला कधीतरी घालायचं आणि माझी इच्छा होती की माझ्याकडे एक गंठण असावं आणि गंठण हे मोठंच असावं, म्हणजे माझं मत होतं तसं। सो त्याच्यामुळे मी मोठंच बनवलं, नाजूकचं तर माझ्याकडे ऑलरेडी आहे। हा आणि अजून एक क्वेश्चन असा होता की 5.5 तोळ्याचं ते दिसून येत नाही आहे जे तू गंठण बनवलेलं आहे ते, तर ॲक्च्युली कसं आहे ना सोनार सुद्धा मला हेच बोलला की तुझं तुम्ही बरोबर गेस केलं, कारण की सोनार सुद्धा मला हेच बोलला की पट्टीमध्ये तुम्ही बनवणार, जसं पट्टी असतं त्या मंगळसूत्राची जी पट्टी असते त्याच्यामध्ये तुमचं जास्त सोनं दिसून येणार, कारण की ती पातळ पट्टी असते आणि मी जे बनवले ते पाईपमध्ये बनवले, पाईपमध्ये म्हणजे जे राऊंड राऊंडमध्ये त्याच्यात पूर्ण भरीव डिझाईन बनली गेलेली आणि वजनदार आहे ते, सो त्याच्यामुळे ते जास्त दिसून येत नाहीये। बट तुम्हाला मी वजन दाखवते, टोटल वजन करो ना एक बार कितना होता है, तू म्हणते हलकं आहे साडेतीन तोळे बोलले तर 5 तोळे झाले आता।